नमस्कार मंडळी, काजवामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहिल्या लाईव्ह सेशनच्या वेळी तुम्हाला मी एक किस्सा सांगितला होता, ज्यामध्ये आमच्या गावातील एक आजी एका ठिकाणाहून येत होती आणि एका झाडाखाली तिला माझे आजोबा उभे असलेले दिसले होते. त्यानंतर पुढे काय झालं ते तुम्हाला थोड्या वेळेत ऐकायला मिळेलच, पण त्या झाडाविषयी बऱ्याच अशा रहस्यमयी गोष्टी आहेत. म्हणजे गावातीलच लोकांना तिथे बरेच असे विचित्र अनुभव आले होते फार पूर्वी. आणि आत्ता जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा एके संध्याकाळी आम्ही त्या वाटेने येत होतो, तेव्हा ते झाड पाहून बाबांनी आम्हाला पुढील किस्सा सांगितला. मग याची आजी आहे ना, आंब्याच्या बुटातून आपल्या वाड्याकडून निघाली 9 वाजता. आणि हे वावळ्याचं झाड आहे ना, त्याचे दाखवलं ते. तिथे आजोबा होते कांबळं घेऊन. कांबळं घेऊन आजोबा होते. तिथे आली ती. किती वाजता? 9 वाजता रात्री आली तिथे. आणि आजोबांना म्हणते, बाबा ना तुम्ही आता कुठे जाता? तुझ्यासाठीच थांबलो आहे मी, चल जाऊया. ती आजोबा पुढे आणि ती माग होती. आजोबा तिच्याकडे लाटण होतं. ते इथून बोलत बामणांच्या घराजवळ गेले. तिथे गेले आणि आजोबा म्हणतात, तू जा पुढे, मी येतो जरा यांच्याकडे, बामणांकडे जाऊ. आणि ती घरी गेली. घरी गेली आजोबा तिथेच थांबले. ती घरी गेली, जेवण वगैरे केलं, झोपली, सकाळी उठली ते आणि आमच्याकडे घरी आली. घरी आली आणि आजोबांना विचारायला लागली, रात्री बाबून 9 वाजता काय गेला? ते बाबा म्हणतात, काय गेलं मी, घरातच होतं. असा कसा वावळ्याकडे मका भेटलात? हां, तो मग मी का ह्याच्या पहिल्या कामासाठी गेलो आहे, तो थांबलो आहे. बाबा आमचे समजून गेले की हिला तिथे हे मिळालं आहे, घाबरेल म्हणून बाबा काय बोलले. आणि मग ती तिथून समजून गेली. मग रोज संध्याकाळी 7च्या अगोदर घरी यायची. तसेच नंतर बाबा पण आमचे तिथे वेगवेगळी रूपं घेऊन असते ती तिथे त्या झाडाजवळ. हां, तिथे माणूस आला की कसला तरी वास येणार, म्हणजे एवढ्या टायमाला. अच्छा अच्छा, म्हणजे ते वैशिष्ट्य आहे की पूर्वी कोणतरी तिथे आळवत आहे. आळवत आहे तर कोणाला त्रास नाही देत. नाही, म्हणजे कोण हरवलं वगैरे तर मदत करत. हां, ते मग दुसऱ्या टायमाला एक रेडा आला बा इकडून पलीकडून त्या तिथपर्यंत. अच्छा, ते बाबांना असं मारायला येणार तो रेडा. हां, त्यावेळेस बाबांनी देवाचं नाव घेतलं. मी म्हणतो, तू रेडा तर नाही जाय, कोण आहे तुम्हाला माहिती आहे. तो ताबडतोब तिथून गडप झाला आणि ते गवळद्यापर्यंत आले. गवळद्यावर एक माणूस तिथे इथे परत भेटला त्यांना. इथे भेटला तो अगदी घरापर्यंत सोडायला, इकडून ये बा. तू म्हणजे सोडायला आला घरी? घरापर्यंत. घरापर्यंत आला ते बाबाने आमच्या कधी सांगितलं नाही ते. आणि दुसऱ्या 2 दिवसांनी सांगायला लागले की असं असं मला रोज 3 दिवस सतत सोडायला यायचं बाबांना. अच्छा, तो कधी त्रास दिला नाही. आणि असे बरेच जण थोरलेला काही लोक इथे आले ना त्या वावळ्याजवळ की असे आवाज तरी करणार, काहीतरी करणार आणि जाणार. तर हा एक छोटासा अनुभव होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आशा करतो की तुम्हाला आवडला असेल. भेटूया लवकरच एका नव्या कथेसह. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.